हॅलो नमस्कार, मी सिद्धी सोनटक्के. एबीपी माझाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपल्याकडे एक नवीन पाहुणे आहेत, एकूण चार जण आहेत. तर आपण त्यांच्याशी छान गप्पा मारणार आहोत, पण या पाहुण्यांची ओळख करून देण्याआधी मी तुम्हाला सांगते, येत्या 2 डिसेंबरला एकदम कडक हा मूवी येणार आहे जवळच्या चित्रपटगृहात, त्यामुळे पाहायला विसरू नका. या सिनेमाचं या सिनेमाबद्दल सांगण्यासाठीच हे पाहुणे आपल्याकडे आले, सो आपण त्यांच्याशी छान गप्पा मारूयात. हॅलो. सो तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही थेट कमेंट बॉक्सच्या माध्यमातून विचारू शकता, तुमच्या प्रश्नांना नक्कीच हे सगळे फ्रेंड्स उत्तर देतील. काय सांगाल, एकंदरीत सिनेमा काय, नावच एकदम एकदम कडक आहे. येस, एनर्जेटिक नाव आहे एकदम कडक, आणि सिनेमाही तसाच साधारण आहे. खरं तर सांगायचं तर एक सामाजिक विषय आहे, दोन गावांमधला वाद आहे. फक्त तो सिरियसली मांडला तर त्यात काही मजा देणार, तर त्याच्यामुळे मग तो थोडासा मॉडर्न पद्धतीने आत्ताच्या मुलांच्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आपण प्रत्येक वेळी म्हणतो की कुठलाही वाद हा प्रेमाने सुटू शकतो, तर मग तो प्रेमाने सोडवण्याचा एक प्रयत्न केलाय. पण मी प्रोमो पाहिला, तुम्ही पण नक्की हा प्रोमो पहा. या प्रोमो मध्ये भाग्यश्री तुम्हाला प्रेमाच्या काही टिप्स देताना दिसते, म्हणजे काय तो दिसता. ऍक्च्युली आम्ही तीन मुली असतो, तीन मैत्रिणी. अच्छा. आणि तीन मुलं असतात, दोन गावांमध्ये जो वाद असतो तो वाद मिटवण्यासाठी, पिढ्याने पिढ्या चालता जो वाद असतो तो वाद मिटवण्यासाठी बरेचसे प्रयत्न केलेले असतात बऱ्याच मंडळींनी, पण तो वाद काही सॉल्व्ह होत नाही. तर त्यामुळे भाग्यश्री आम्हाला एक ऑप्शन म्हणून की बाबा प्रेम प्रेमाने तो वाद कसा सोडवता येईल हा तिचा प्रयत्न असतो, आणि त्यामुळे ते आम्हाला प्रेम करणं शिकवतं. कारण मुलं वेगळ्या गावची असतात, मुली वेगळ्या गावची असतात, आणि दोन गावांमध्ये एकदम खूप भांडणं भांडणं खूप असतात. आणि बेसिकली मुलं ही दिलं नाहीत, म्हणजे मुलांची गँग आहे प्रॉपर. आणि आम्ही मुली एकदम ऑपोजिट होत त्यांच्या. आम्ही तीन मुली आहोत, ही म्हणजे मी, जयश्री आणि प्रांजली. सध्या सुट्टीवर आहे तर आम्ही तिघी आहोत, आणि आमच्या तिघींचे शेड्स आहेत. सो मी स्टेबल आणि अशी थोडी समजूतदार कलरफुल आहे, तशी ही आहे, हिचा एक वेगळा शेड आहे, प्रांजलीचा एक वेगळा शेड आहे. आणि या तिघी हे चौघं मुलं आहेत बेसिकली, हे दोघं अरबाज आणि तानाजी. सो ह्या चौघांचा एक गोंधळ, आमचा एक वेगळाच कल्ला आमच्या गावात, पण एक एक आपलं जो काही ते आपल्या गावापर्यंत मर्यादित आहे, दुसऱ्या गावापर्यंत जायचं नाही. आणि ह्या दोन गावांना एक करण्याकरता भाग्यशी कारण ठरते. हा असा चित्रपट सगळं फिरतोय. सो धमाल मजा मस्ती, फॅमिली ड्रामा, कॉलेजचा ड्रामा, सोबतच सोशल मेसेज, असा हा पूर्ण चित्रपट आहे. थोडक्यात सांगितलं हे शूट एकंदरीत गावाकडे केले गेलं, मग किती दिवस लागले आणि कोणत्या गावात हे शूट झालं? शूट झाले साताऱ्यामध्ये दहीवडी, दहीवडी बिदाल या परिसरामध्ये. सो हे सगळं साताऱ्याच्या अवती भोवती झालेलं शूट आहे. तुमचा एखादा शूट करतानाचा किस्सा वगैरे, तुमची एखादी धम्माल असेल, तुम्ही एकतर चार मुलं चार मुली आणि असं एकदम कल्ला आणतात, पण एकदम तुझ्या कडक प्रोमो मध्ये दिसताय, काय सांगाल? म्हणजे किस्से भरपूर आहेत, सांगावे एवढे कमी असे किस्से आहे. तर कुठला सांगायचा तानाचा जो किस्सा झाला, हा मानसी नाईक आल्यावर, सो तो इंटरेस्टिंग किस्सा. ऍक्च्युली मानसी नाईक त्यांचं गाणं शिकवलं, त्या मानसी नाईक आली आणि त्या काहीतरी बोलल्या तानाशी इंग्लिश मध्ये, बरं की मॅन युअर अ रॉक स्टार मॅन, आणि अजून काहीतरी आणि ताने हे एवढं केलं, तो आमच्याकडे आला. काय बोलले ते सांगितलंच नाही, अर्धा दिवस आम्ही काही सांगितलंच नाही काय बोलल्या. म्हणलं ठीक आहे, त्या काय बोलल्या नका सांगू, याच्यावर काय बोलायचं असतं ते सांगितलं. मग आता जेव्हा आम्ही प्रमोशनच्या वेळेला भेटलो तेव्हा आम्ही हा किस्सा सांगितलं त्यांना मानसी नाईकला, मग त्यांनी इथे बोलले दोघं वगैरे वगैरे. सो असे लई असे खूप किस्से शूट चालू असतात. मानसी नाईक या सिनेमामध्ये आहे, तिच्यासोबत तुम्ही शूट केलंय, काय मानसी नाईक सोबतचा अनुभव होता शूट करतानाचा, कसं वाटलं? म्हणजे उत्तम नाही, आम्हाला सुरुवातीला असं वाटलं होतं की म्हणजे खरं तर तिच्याबरोबर नाचायचं होतं आम्हाला, एक तर पहिली गोष्ट. आम्ही सगळे असं होतो की अरे आपल्याला काय डान्स येत नाही आणि ती एवढी चांगली डान्स आहे, आता आपल्याला कसं जमणार आहे. पण काही तसं तिने कधी असं हे करून दिलं नाही, म्हणजे तिने खूप सपोर्ट केला आणि तिने आम्हाला सगळ्यांना तिने समजून घेतला आम्हाला की काही टेन्शन नाही, तुम्हाला येईल तसं नाचा, काय प्रॉब्लेम. मग तुम्ही डान्स
मध्ये प्रॉपर कोरिओग्राफर नाही बसवला तर तुमचा गणपती नाही प्रॉपर फक्त त्या वेळेस सिनेमा लावला दुसरं गाणं दिलदार दोस्त नावाचं त्याच्यावर पण पूर्ण कोरिओग्राफी इनफॅक्ट आपलं लव्ह सॉन्ग पण कोरिओग्राफर हा कोरिओग्राफर आहे पण प्रॉपर डान्सर म्हणजे सगळे एवढंच करता असं ओके मग एकंदरीत तुमचं ट्युनिंग कसं जुळलं म्हणजे त्यात तुम्ही एवढा मोठा ग्रुप आणि त्यात शूटसाठी बाहेर राहणं असू देत किंवा काही असू देत मग कधी अशी भांडणं किंवा काही मजा मस्ती किंवा काय कसं कोणासोबत जास्त ट्युनिंग जुळत होतं तुमचं असं सांगायला म्हटलं तर आम्ही भांडण हा प्रकार आमच्यात नव्हता कधी आमचे चार शेड्यूल झाले पण कधीच नाही इनफॅक्ट काही काही शेड्यूल आम्ही असायचे मी नसायचे किंवा आमच्यातलं कोणीही आम्ही त्या पर्टिक्युलर माणसाला मिस करायचो पण असं भांडण हा मजा मस्ती म्हणजे तर खूप म्हणजे खूप जास्त यांनी तर सीन मध्ये मध्ये पण सीन इम्प्रोवाइज करण्याची मस्ती केलेली आहे बऱ्याचदा सो खूप मजा मस्ती भांडणच आणि एक तर आपण आहोत फॅमिली एक चित्रपट करतोय आणि त्याच्यामध्ये वाद विवाद करण्यासारखं असं काहीच नसावं आणि तितके आपण आता मच्युअर आणि मोठे आहोत की वाद करायला ट्युनिंग कोणासोबत जास्त जुळत होतं तुमचं दिग्दर्शक एक गावाकडचे त्यांनी असं सांगितलं की ते ऍक्च्युली गावाकडची म्हणजे पूर्वीच्या काळी जी कथा होती ती मांडण्याचा प्रयत्न केला एकाने मग त्यांच्यासोबत तुमचं ट्युनिंग कसं होतं त्यांनी कसा सपोर्ट केला उत्तम म्हणजे मला माहितीच अगेन माहिती म्हणाली जसं की एका म्हटलं असं वाटत होतं की आम्ही खरंच शूटिंग करतोय का इतकी मजा आम्ही सेंटर करत होतो जिथे सिरियस सीन आहे ऑब्व्हियसली तिथे सगळेच लोक सिरियस होऊन व्यवस्थित काम करत होते पण ओव्हरऑल सगळंच वातावरण हसत खेळत होतं कोणीच कुठल्याच डिपार्टमेंटला कुठलाच माणूस मला काही असं आढळ करताना आम्हाला कोणालाच दिसला नाही शांतपणे सगळं आपापल्या काम प्रत्येक जण जे जे दिलं होतं ते प्रत्येक जण करत होता वेळेवर करत होता त्यामुळे काही तुमचं कास्टिंग झालं असेल सगळ्यांचं आणि कळालं असेल की अरे आता हा आपला ग्रुप आहे मग तेव्हा काय वाटत तुम्हाला मजा म्हणजे माझ्यासाठी ह्या दोघांसोबत पहिल्यांदाच मी शूट करत होते प्रांजली मी अरबाज आणि दानायची असं म्हणजे माझं त्यांच्यासोबत काम करून झालेलं आहे भाग्यशी पण माझ्यासाठी त्या नवीनच होत्या पण कधीच कोणाला जाणवलं नाही की नाही आपण पहिल्यांदा शूट करतोय वगैरे आणि खूप मस्ती इनफॅक्ट तिने पण ती पहिल्यांदाच काम करत होती आम्हाला सगळ्यांसोबतच पण छान म्हणजे एकत्रित छान आणि जशी मागाशी बोलली की भांडण आम्ही एवढी मस्ती करायचो की आमच्यासोबत आपले माधव अभेकर सर आहेत परत शेंडे सर आहेत त्यांनी पण मजा केली असं म्हणजे एक स्ट्रिक्ट वातावरण कधीच नव्हतं पण त्यांच्याकडनं सोबत त्यांनी मजा केली पण आपल्याला शिकायला पण भरपूर मिळालं एकंदर खूप उत्तम सगळं झालेलं येस आणि सिनेमामध्ये अजून वेगळं असं काय पाहायला मिळणार आहे एकंदरीत आपण महाराष्ट्रामध्ये पाहतोय की शेतकऱ्यांच्या आत्महत्या ज्या वाढण्याचं प्रमाण आहे आणि एकंदरीत कुठेतरी हा सिनेमा गावाकडे झालाय मग त्याचा काही बेस या ठिकाणी पाहायला मिळतोय का किंवा तिकडे काही कनेक्ट होणारी स्टोरी आहे का हो त्याच खरं तर सोशल इश्यू आहे याच्यावरच मेन सिनेमा झाला की पाणी पाण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो त्याच्यावर सगळ्यात भाष्य करणारा सिनेमा आहे की दोन गावामध्ये भांडण आहे एका गावाकडे पाणी आहे एका गावाकडे पाणी नाहीये आणि काही पॉलिटिकल रिझन्समुळे ते पाणी अडवलं जातं का आणि मग त्यासाठी ह्या सगळ्या होणाऱ्या अडवणुकीसाठी ही जी पोर आहेत जी प्रचंड नको आहेत गावाला अशी पोर आहेत तर ती पोर बर जाता जाता प्रेक्षकांना तुम्ही चौघ जण काय सांगाल हा चित्रपट मज्जा मज्जा म्हणजे आहेच मजेशीर आहे तुम्ही धमाल मजा मस्ती करायलाच पाहता ना पण जशा आता सिद्धी तू बोललीस की शेतकरी जगला पाहिजे हे खरं शेतकरी जगला पाहिजे हा एक मोठो आहे त्यांचा कुठे ना कुठे कारण की ज्याच्यावर सगळं चालू आहे तो राजा जगला पाहिजे त्याचं पाणी असेल किंवा अजून इतरही काही प्रॉब्लेम असतील ते सगळे सॉल्व्ह झाले पाहिजे किंवा जे सॉल्व्ह करायचे बरेचसे मार्ग आहेत ते मार्गांपर्यंत आपण पोहोचू शकत नाही हा एक संदेश आहे सोबतच दोन कुटुंबांमधली भांडण असेल दोन माणसांमधली भांडण असेल दोन गावांमधली भांडण असेल तर या एक नेगेटिव्ह गोष्टीचा इम्पॅक्ट किती पिढ्यांवर होऊ शकतो पुढे हा पण एक संदेश आहे कारण की आमची पिढी आहे एक यंगस्टर्सची आमच्या म्हणजे जी जसं नाव घेतलं आपले मार्गदर्शक सर असतील तर त्यांची पिढी ही भांडणं पिढ्यांपिढ्या चालू झाली जे तेव्हाची नेगेटिव्हिटी असेल किंवा तेव्हाची भांडण असेल ते आताच्या पिढीच्या स्मरणात किती रुजते आणि त्याच्यामुळे किती क्लेश निर्माण होऊ शकतात हे असंच पूर्ण चित्रपट आहे आणि असं मला वाटतं की मी हा चित्रपट पाहिल्यानंतर
नेगेटिव्ह गोष्टी किती लांब ठेवता येतील कुटुंबापासून असतील तुमच्या करिअर पासून असतील किंवा इतर कुठल्या गोष्टींपासून हा एक संदेश आहे माझ्या हस्ती आहे. आणि खात्री आहे मला की तुम्ही सगळ्याच एजची माणसं या चित्रपटामध्ये एकमेकांच्या लाईफ मधल्या गोष्टी किंवा स्वतःच्या घडलेल्या काही घटना असतील 100% कनेक्ट करू शकतील रिलेट करू शकतील. सो ही म्हणली तसं म्हणजे आम्ही मगाशी आम्ही सगळेच म्हणलो की सोशल इश्यूज आम्ही टच केलंच आहे या सिनेमातून पण त्याचबरोबर मस्ती पण तेवढीच आहे की जसं नाव एकदम कडक हे असं एनर्जेटिक आणि युथफुल नाव आहे सो तसं आहे याच्यामध्ये खूप गोड अशी प्रेम प्रकरण आहेत काही आणि छान छान गाणी आहेत. सो एक असा पॅकेज सिनेमा आहे सो तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्याचबरोबर फॅमिलीला घेऊन जाऊन बघावा आणि एन्जॉय करावा असा सिनेमा आहे. सो लवकरात लवकर बुकिंग करा आणि 2 डिसेंबरला हा सिनेमा तुमच्या जवळच्या आहे किंवा लांबच्या तुम्हाला जे सोयीस्कर आहे त्या सिनेमागृहात जाऊन बघा. तुम्ही शेतकऱ्यांच्या खूप जवळ जाऊन तो सिनेमा केलेला आहे कुठेतरी आणि असाच एक प्रश्न आहे की शेतकऱ्यांना योग्य भाव मिळायला हवा त्यांच्या मालाला एक योग्य भाव मिळायला हवा. आज आपण तरुण पिढी म्हणून तुम्ही कसं बघता शेतकऱ्यांकडे किंवा त्यांचं जो काही प्रोडक्ट असतं ते योग्य कस्टमर पर्यंत कसं काही पोहोचेल त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? योग्य कस्टमर खरं तर काय अख्खा देश कस्टमरच आहे त्यांचा म्हणजे त्यांना असं काही हे नाहीये आणि ते आहेत म्हणून आपण जसंही म्हणली तसं. आणि आमच्या पिढीचं म्हणाल तर किंवा माझं खूप पर्सनल आहे की मला शेती हा प्रकार खूप आवडतो आणि मला ती करायची आहे शेती आणि माझं खूप स्पष्ट मत आहे की शेती म्हणजे माझा यातला तर खरंच म्हणजे मी शिकतोय अजून शेती काय असते कशी करतात आणि फ्रॉम द बिगिनिंग शिकतोय मी मातीच्या चाचणीपासूनच्या गोष्टी शिकतोय. सो शेतीमध्ये खूप पैसा आहे जर तुम्ही खूप रिचसर आणि खूप डोकं लावून ते केलं तर आणि 100% याच्यामध्ये पैसा आहे. सो मला तेच वाटतं की फायनान्शियल एज्युकेशन हे शेतकऱ्यांपर्यंत अजून स्ट्रॉंग पोहोचायला हवं कारण ते त्यांचं काम खूप चोख करतात पण व्यवहारात त्यांना काही ठिकाणी दगाबाजी होऊ शकते. सो फायनान्शियल सिक्युरिटी फायनान्शियल नॉलेज फायनान्शियल एज्युकेशन हे त्यांच्यापर्यंत खूप जास्त त्यांना कळेल आणि त्यांना समजेल त्यांना आपलं वाटेल अशा भाषेत पोहोचायला हवं. सो हे एवढंच काही झालं तरी अर्धे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतील. आणि जो आम्ही संदेश दिला आहे पाण्याचा की आता आपण बऱ्यापैकी जागरूक नागरिक तयार होत आहेत की जे पाणी आगावं पाणी शिरवायासारखे कॅम्पेन्सला खूप रिस्पॉन्स येतात. सो ऑलमोस्ट आपण आहोत तिथपर्यंत अजून थोड्या कष्टांनी पोहोचूच. येस मुद्दा तोच आहे खरं तर आमच्या या एकदम कडक सिनेमात तानाजी गलमुंडे आपला सगळ्यांचा लाडका मित्र त्यांनी पण काम केलं आणि तो स्वतः एक शेतकरी आहे त्यामुळे आम्ही सगळेच म्हणजे खरं तर सिनेमाच्या प्रोसेसमध्ये असेल किंवा प्रमोशनच्या प्रोसेसमध्ये असेल तानाजीकडनं आम्हाला बोलच काय काय प्रत्येक वेळी काही ना काही नवीन कळत असतं नवीन नवीन शिकायला मिळत असतं. मग त्याचंही तोही हेच सांगतो की तो म्हणतो की मी जर काय क्षेत्रात आलो नसतो तर मी पण आज शेतीच करत असतो. आणि मग खरं तर मुद्दा तोच आहे की सगळीकडेच हा प्रश्न आहे की कष्ट ते घेतात पण हवा तेवढा भाव त्यांना मिळत नाही तर कुठेतरी याच्यावर एक परमनंट सोल्युशन निघालं पाहिजे असं माझं म्हणतंय. मला असंही वाटतं की कदाचित सोल्युशन आहेतही परमनंट असतील नसतील ह्याची मला खात्री नाही पण सोल्युशन आहेतही पण ज्या ज्या प्रॉब्लेम वरती जे सोल्युशन आतापर्यंत आलेले आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचले आहेत का पहिला प्रश्न हा की काही आता बरेचसे प्रॉब्लेम आहेत बरेचसे आता शेतीमधले विषय आहेत पण जे जे काही सरकार सोल्युशन देत आहे किंवा जे जे विमा योजना जे काय ते त्यांच्यापर्यंत पोहोचलं जातंय का हा मेन मुद्दा आहे माझा वैयक्तिक तरी. जर पोहोचलं जात नाहीये तर मग ते सगळं जातंय कुठे? आणि मग त्याचा आणि मग हे सगळं चाललंय कोणाकरता? मी कोणाला आडवं लावत नाहीये तेवढी मोठी मी नक्कीच नाही पण हे सगळे सोल्युशन आहेत कारण सरकार ह्याच्यावर सतत काम करताना आपल्याला दिसतं. नवीन नवीन योजना शेतकऱ्यांसाठी ही योजना आहे 2000 रुपये खात्यात येणार पण ते नेमक्या जातात कुठे आणि पोहोचतंय का शेतकरी? आणि आता ऑनलाईन जे काय सध्या चालू आहे आणि बऱ्याचशा गोष्टी सोप्या झालेल्या आहेत पण ऑनलाईन हा सगळा घोटाळा वाटतो किंवा हा सगळा घोटाळा समजतच नाही शेतकऱ्यांना कारण की ते तितकं सोपं नाही आणि ज्यांना समजतंय ते अवघड करतायत अजून. सो हा एक वेगळाच गुंता आहे पाहायला गेलं तर खूप मोठा विषय लाईव्ह संपणार नाही पण हे खूप सिरियस मुद्दे आहेत आणि ह्याच्यावरती सोल्युशन नाही पण थोडस
ज्ञान वाटप झालं पाहिजे शेतकऱ्यांपर्यंत आणि जे आघावपणा करतायत त्यांच्यापर्यंत. सॉरी मी जर जास्त बोलत असेल पण थोडीशी शेताला किंवा शेती या विषयाला घेऊन जास्त मी सॉफ्ट होते. नाही आणि ऍक्च्युली गायत्री बघायला गेलं असं ते खरंच आहे. आपणच शेतकऱ्यांबद्दल विचार केला तर पुढे जाऊन आपला शेतकरी वाचेल, आपली शेती वाचेल. एक्झॅक्टली आपण ह्या गोष्टीवर विचार करायलाच हवा. म्हणजे मी आता असा विचार करते, आता कंटिन्यू बॉम्बे पुणे होते, मुंबई पुणे होत आहे, तर मग डोंगर कमी होत आहेत, डोंगरांचे कामं चालू आहेत किंवा सह्याद्री रांगा फोडणे, रस्त्यांचं काम चालू. मग मी सहज त्या दिवशी विचार करत होते, म्हटलं आता आपल्याला दिसत आहेत सह्याद्री रांगाच्या कोणाच्या नशिबीने आपण इतके श्रीमंत आहोत की ते आपल्या नशिबी आहे, आपण त्यास पाहू शकतो. पण इथून पुढे 10 वर्षांनी म्हणा, 20 वर्षांनी म्हणा, फॉरेस्ट रिझर्वेशन आहे तोपर्यंत ठीक आहे, पण मोठ्या लेवलला खूप वेगळ्या गोष्टी चालू असतात. त्यावेळेस जी येणारी बाकीची पिढी आहे पुढची, त्यांना सह्याद्री रांगा नुसत्या पेपरावर त्यांना पाहायला मिळणार. माझा असं मला वाटतं की क्रशरचे सध्या पॉइंट आहेत बरेचसे, ठीक आहे सरकार जे करतंय ते अगदी योग्य करतोय, त्यांच्या जागेवर करेक्टही आहे मी नाही म्हणत नाही, पण येणाऱ्या पिढीसाठी या सह्याद्री रांगा फक्त पेपरवर राहायला नको म्हणजे झालं. युट्यूब वरती फक्त एक्झॅक्टली रांगा सर्च करून आपली पिढी बघायला. एक्झॅक्टली मग असेच बरेचसे मुद्दे आहेत की जे फक्त ऑनलाईन मिळायला नको. आपण पुढे जातोय, आपण जगासोबत मॅच करतोय, बाकीचं सगळं करतोय, पण याच्यामध्ये संस्कृती आणि संस्कार मागे राहायला नको असं खूप कळवळीने वाटत. ऍक्च्युली आणि ते खरंय. तू काय सांगशील एकंदरीत कुठल्या विषयावर? शेतकरी विषय आणि जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील? अरे मी आता खरं तर शेती या विषयावर खरंच डिस्कशन आपलं चालूच आहे, तर मी हेच म्हणेन की प्रत्येक जण आपल्या परीने काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय. तर मी एवढंच म्हणेन की आपल्याला जे काम दिलंय किंवा ज्या कामासाठी देवाने पाठवलंय तेवढं काम करावं आणि निघून जावं. माझ्याकडे अटकायला लागलं होतं की देवाने आपल्याला ज्या कामासाठी पाठवलं तेवढं काम करावं आणि निघून जावं. तर माझं तेच म्हणणं आहे की ज्याला जे काम दिलंय ते त्याला करू द्यावं आणि त्याचा मोबदला त्यालाच मिळू द्यावा, एवढंच म्हणेन मी. आणि जाता आता एवढंच सांगेन की एक पॉवर पॅक मसाला सिनेमा मी घेऊन आलोय, ज्याच्यामध्ये सगळंच आहे, कॉमेडी आहे, लव्ह स्टोरी आहे, सोशल मेसेज आहे, तर असा हा एकदम कडक सिनेमा आहे जो येत्या शुक्रवारी म्हणजे 2 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. तर सगळ्यांनी सिनेमागृहात जाऊन हा सिनेमा आवर्जून बघा, तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जाऊन बघा. कारण जसं आपण म्हणतो की शेतकरी जगला पाहिजे तर बाकी सगळे जगले पाहिजेत, तसंच जर का तुम्हाला एंटरटेनमेंट आयुष्यात हवी असेल तर सिनेमा सुद्धा आपल्याला जगवावा लागेल. तर त्यामुळे जर का तुम्ही सगळे लोक सिनेमागृहात जाऊन सिनेमा तुम्ही बघितला तर सिनेमा जगेल. त्याच्यावरचे अनेक कलाकार जे फक्त आम्ही स्क्रीनवर काम करतो असे कॅमेराच्या मागेही अनेक कलाकार जे काम करत असतात ते सगळे जगतील. कारण 1.5 वर्षाच्या कोविडच्या पॅन्डेमिकमुळे सगळेच जण अख्खी सगळ्यात जास्ती हॅम्पर झाली होती आपली फिल्म इंडस्ट्री जी खूप बॅकफूटवर गेली होती, ती आता कुठेतरी हळूहळू रुळावर येते. तर इथून पुढे जर का ती तशीच ऑन ट्रॅक राहून अजून सुसाट आपल्याला जायला हवी असेल तर मायबाप प्रेक्षकांनी साथ दिली पाहिजे. येस नक्कीच मायबाप प्रेक्षक भरभरून प्रेम देतीलच. तू काय सांगशील? मी तर हेच सांगेल प्रेक्षकांना की माझा हा पहिला सिनेमा आहे, मी चित्रपटात पहिल्यांदा काम केलं या सगळ्यांच्या बरोबर, तर माझी एवढीच अपेक्षा आहे फक्त की तुम्ही जसं या सगळ्यांना प्रेम दिले आतापर्यंत त्यांचे चित्रपट बघितले तसं तुम्ही मला सुद्धा या चित्रपटात प्रेम द्यावं आणि चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघा. तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत सुद्धा हा चित्रपट एन्जॉय करू शकता, कारण जसं की आता आपण सगळ्यांनी सांगितलेलंच आहे यामध्ये आपण एक सामाजिक संदेश सुद्धा दिलाय. एक छोटीशी लव्ह स्टोरी जी तरुण आणि तरुणींना पसंतीस पडावी अशी छोटीशी लव्ह स्टोरी सुद्धा आपण यामध्ये आहे दाखवलेली, तेव्हा नक्की चित्रपटगृहात जाऊन बघा 2 डिसेंबरला एकदम कडक. येस नक्कीच येत्या 2 डिसेंबरला एकदम कडक हा सिनेमा पाहायला विसरू नका. आताच आपल्या सगळ्या फ्रेंड्सने आपल्याला सांगितलंय की सामाजिक, रोमॅन्टिक आणि जे काय एकंदरीत धमाकेदार पॅकेज पाहिजे ते तुम्हाला एकदम कडक या सिनेमात पाहायला मिळेल, त्यामुळे येत्या 2 डिसेंबरला पाहायला विसरू नका एकदम कडक. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.